हरिभाऊ आधुनिक कला वाणिज्य महाविद्यालय के बीए अंतिम वर्ष के लगभग 600 विद्यार्थियों का भविष्य हुआ अंधकार में। सावनेर अपनी तथा प्राचार्य प्राध्यापकों की कार्यप्रणाली से हमेशा ही चर्चा में रहने वाले शहर के डॉक्टर हरिभाऊ आधुनिक कला वाणिज्य महाविद्यालय में बीए विभाग के पांचवी तथा छठे सेमेस्टर के इंटरनल मार्क नागपुर विद्यापीठ को आपसी कार्यालयीन रंजिशों की बुराने के चक्कर में न भेजे जाने के कारण ग्रामीण अंचल के 600 छात्र छात्राओं को अभी तक उनके पास नापास के नतीजे प्राप्त न होने से उनका भविष्य अंधेरे में तथा अंधकार में नजर आ रहा है। इस संदर्भ में अनेक बार प्राचार्य कार्यालयीन कर्मचारी तथा संस्था संचालकों से कई मिनटें करने पर उन्हें न्याय नहीं मिल रहा, तो वही खुद छात्रों को ही नागपुर विद्यापीठ जाकर अपने अपने नतीजे लेने की बात अपनी नाकामी का पाप छिपाकर नागपुर विद्यापीठ द्वारा ही नतीजे रोके जाने की भ्रांतियां फैलाई जा रही है, जिसके विरोध में सभी छात्र छात्राएं लामबंद होकर डॉक्टर हरिभाऊ आधुनिक महाविद्यालय प्रबंधन से दो दो हाथ करने की तैयारी में जुटने से तथा पीड़ित छात्रों को सावनेर तालुका भाजपा महामंत्री तथा नगर सेवक तुषार उमाटे व तालुका भाजपा ओबीसी अघाड़ी अध्यक्ष सोनू नवधिंगे, नरेंद्र ठाकुर आदि कार्यकर्ताओं ने पहल कर सावनेर उप विभागीय अधिकारी अतुल मेत्रे को लिखित शिकायत कर न्याय की गुहार लगाई तथा शीघ्र न्याय नहीं मिलने पर तीव्र आंदोलन की चेतावनी दी। उपरोक्त विषय पर उप विभागीय अधिकारी अतुल मेत्रे ने तालुका शिक्षण अधिकारी तथा नागपुर विद्यापीठ के उप कुलगुरु तथा शिक्षा विभाग से खुद बात कर इस गंभीर विषय को जल्द ही सुलझाने की पहल करने पर उप कुलपति ने उन्हें आश्वस्त कराकर आगामी दो दिनों में छात्रों के उचित नतीजे तथा उनकी मार्क लिस्ट तथा अन्य कागजात उपलब्ध करा देने की बात कही। ज्ञात हो कि अब वही डॉक्टर हरिभाऊ आधुनिक कला वाणिज्य महाविद्यालय है जहाँ के प्राचार्य पर नाबालिग से छेड़छाड़ का मामला दर्ज है तथा यहाँ के कुछ प्राध्यापक व कर्मचारियों ने महाविद्यालय के परिसर में मदिरापान कर जमकर चड्डी डांस कर महाविद्यालय का नाम रोशन किया था तथा निलंबित प्राचार्य वीरेंद्र जुमड़े को निलंबित कर उनके स्थान पर चड्डी डांस में लिप्त डॉक्टर पाटिल को राष्ट्र विकास संस्था संचालक मंडल द्वारा वरिष्ठता सारी नियम ताक पर रख झूठा कार्यकारी प्राचार्य पद पर नियुक्त किया था, जिसका विरोध तथा शिकायत होने से इस नियुक्ति को नागपुर विद्यापीठ ने स्थगित देने से यह मामला अभी भी विचाराधीन है। उप विभागीय अधिकारी तथा तालुका शिक्षणाधिकारी को निवेदन प्रस्तुत करते वक्त ग्रामीण अंचल के अनेक छात्र छात्राओं ने उपस्थित रहकर अपनी समस्याएं बताई। ज्ञात हो कि उक्त विषय को NSUI के जिला अध्यक्ष आशीष मंडपे व कार्यकर्ताओं ने नागपुर विद्यापीठ के शिक्षा विभाग के संज्ञान में अनेक बार लाया, लेकिन डॉक्टर हरिभाऊ आधुनिक महाविद्यालय के प्राचार्य तथा संस्था संचालकों की मिलीभगत तथा रसूख के चलते अभी तक छात्रों को न्याय दिलाने में सफल नहीं हुए हैं। काय विषय है बेटा? सर, आम्ही काही आठवडा गेल्या कॉलेज मध्ये जात आहे। आमचा अजून बाकी आणि सगळ्या सेमिस्टरचे आम्ही ऑनलाइन परीक्षा दिली आहे, तरी पण आमचा अजून निकाल लागलेला नाही। त्यास आम्ही कॉलेज मध्ये विचारणी केली असता ओढवा ओढीचे प्रश्न सांगितले की तुमच्या ह्या मार्क विषयाचे मार्क किंवा दिल्यास नाही, त्यामुळे तुमचा निकाल अटकलेला आहे। आणि आम्ही मुद्दा मांडलेला आहे म्हणते, आणि त्याच्यावर फक्त लिफा दाखवत आहे आणि त्याच्यावर तर काहीच प्रोसिजर होत नाही। फोन आमच्या समोर कोणाला करते तेवढं माहीत नाही, आणि तुमचं काम लवकर होईल म्हणते 2-4 दिवसात, पण ते 2-4 दिवस करता करता महिना होऊन गेला, पण त्याच्यावर काहीच शर्त नाही। मला माझा मुख्य प्रकार म्हणजे एकच आहे की मला माझा रिझल्ट हवा आहे। प्रॉब्लेम असं आली आहे की आम्ही 2-3 कॉलेजला भेट दिली, कॉलेजला मुख्याध्यापक भेटलो, पण कोणाचं काही ॲक्शन नाही आहे। त्यांना तिथे गेल्यावर म्हटलं की आमचा हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही कोणत्या गोष्टी सॉल्व्ह करा। त्यांचं एकच म्हणणं आहे की हे आमचा मुद्दा नाही आहे। हरिभाऊ आधुनिक कला व वाणिज्य महाविद्यालयात जो प्रकार झाला आहे त्याच्यामध्ये भाजपतर्फे आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने पूर्णपणे उभे आहोत। आमची मागणी इतकीच आहे की करणी कोणाची आणि दंड कोणाला असं प्रकरण काही होऊ नये। विद्यार्थ्यांचं काम होतं परीक्षा देणे आणि निकाल काढणे ह्या विद्यालयाचं काम आहे। त्यांच्या गैरजबाबदारपणामुळे, त्यांच्या हलगर्जीपणामुळे तो दंड ह्या विद्यार्थ्यांना कशामुळे ते दंड भोगतील? आज 5 महिन्यापासून ते प्रवेशापासून वंचित आहे, निकाल नाही आहे, 4 दिवस राहिले। उच्च पदवीधर शिक्षणासाठी आता त्यांना ॲडमिशन घेता येत नाही आहे। ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांवर सतत 4-5 महिने विद्यालय प्रशासन अन्याय करत आहे, हा दूर झाला पाहिजे, अन्यथा आमच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी तीव्र आंदोलन केलं जाईल। मागील 5 महिन्यापासून
हरिभाऊ आदमाने कॉलेज येथील परीक्षा झाली व ह्या मुलांचा फायनल रिझल्ट आहे. यांचा फायनल रिझल्ट त्या कॉलेजतर्फे देण्यात येत नाही आहे, त्यामुळे यांच्या उच्च शिक्षणाकरता त्यांना ॲडमिशन मिळत नाही आहे. हा खूप मोठा गैरप्रकार आहे. आम्ही ह्या मुलांनी त्यांच्याकडे सतत 3 महिन्यापासून लागोपाठ केला, पण त्यांना कुठल्याही प्रकारचे त्यांनी रिलीफ दिले नाही. म्हणून आज माननीय उपविभागीय कार्यालय माननीय मैत्रे साहेब यांच्याकडे या विद्यार्थ्यांसोबत जाऊन आम्ही दाद मागितली. साहेबांनी ते आम्ही शब्द दिला आहे, लवकरात लवकर ह्या मुलांचं भविष्य धोक्यात जाणार नाही. पण हा कुठेतरी त्या कॉलेजचा इंटरनल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ह्या मुलांचं भविष्य, आज 600 मुलांचं भविष्य यामुळे धोक्यात असल्यासारखं वाटत आहे. तरी लवकरात लवकर त्या कॉलेजनी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला समोरच्या टप्प्यात पाऊल उचलावं लागेल. कॉलेजच्या विरोधात आंदोलन किंवा या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होऊ नये म्हणून आम्ही पुढे पवित्र उचलू. पण लवकरात लवकर यांच्याशी न्याय व्हावा याकरता आम्ही इथे आलेलो आहे. BCN न्यूज के लिए सावनेर से किशोर ढुंडुले की रिपोर्ट.